भाजपचा चाबरा खासदार कोण? भर सभेत कुणी सोडली पातळी? बाया बापड्यांसमोर कुणी सांगितली गुप्तांगाची गोष्ट? सुशीलकुमार शिंदेंसमोर कुणी तोडले अकलेचे तारे? यंदाच्या आंबट शौकीन खासदार पुरस्काराचे मानकरी कोण? नाव फक्त एकच, शरद बनसोडे. आता बनसोडे महाशयांना इतकी विशेषणं लावण्याचं कारण काय तेही जाणून घ्या. काय झालं, काल सोलापुरातल्या पानमंगरुळ या त्यांच्या जन्मगावी एका डॉक्टरांची 61 होती. या कार्यक्रमात बनसोडे अनेक पुड्या सोडत होते, पण भाषण रंगात आलं आणि साहेबांचाही तोल सुटला. साहेबांनी शाळेत असताना त्यांना झालेल्या गुप्तांगाच्या दुखण्याची कहाणी भर सभेत सांगितली. बनसोडे असे सुटले होते की त्यांना आवरण अवघड झालं होतं. अखेर प्रेक्षकांमधूनच आरडाओरड सुरू झाली. खासदार महाशय जरा गांगरले. मंचावरच्या पाहुण्यांचे चेहरे बघा, प्रत्येकाचा चेहरा जणू पंक्चर झाला होता. पण त्यानंतरही बनसोडे यांनी कढी केली. गुप्तांगाची कहाणी कन्नडमधून कळली नसेल तर मराठीतनं सांगू का असा आर्ची स्टाईल डायलॉगही मारला. अखेर आयोजकांनी खासदार महोदयांना आवर्त घ्यायला लावलं आणि अखेर बनसोडेंनी माईक सोडला. समोर महिला आहेत, बंधू आहेत, भगिनी आहेत, युवक आहेत, ह्याचा भान न ठेवता त्या अशा खालच्या पातळीला येऊन बोलल्यानंतर आम्ही महिला समोर बसलेल्या खाली शर्मेने, लाजाने, शर्मेने मान खाली घेतल्या अशा पद्धतीने भाषण केले. आम्हाला आवडलं नाही. अशा खालच्या पातळीवर येऊन जर भाषण करत असेल तर यांची काय लायकी आहे? यांनी काय समाजाला काय प्रवृत्त करणार आहे? एक आदर्श आहे समाजामध्ये, एक वकील आदर्श म्हणून जगतो, त्याची गुण लोक अंगीकारतात. आणि हे वकील आहेत, प्रथम वकील आहे, नंतर खासदार आहे त्यांनी. तर मग हा ह्यांच्यापासून कितीतरी गुण लोकांनी घ्यायला पाहिजे. परंतु उलट त्यांनी इतक्या खालच्या पातळीवर येऊन बोलले की ते सांगायला सुद्धा लाज वाटते. बरं, बनसोडेंचा हा पहिला किस्सा नाही आहे. भाषणबाजीत मोकळे ढाकळे असलेले बनसोडे या आधीही अनेकदा आपल्या वक्तव्यांनी वादात अडकलेत. पण आता मात्र बनसोडेंनी आपल्याच कमरेखालच्या अश्लाघ्य विनोदानं हद्द केली. त्यामुळे बनसोडे साहेब, जरा बोलताना स्वतःला आवरत जा. शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर.